जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पालकमित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी अचा व्हॉट्सअप वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्वांचं स्वागत करतो आज कोणता वार आहे सांगा बरं हां बरोबर आज आहे रविवार रविवार म्हणजे संडे या दिवशी आपण संडे मी फंडे हा उपक्रम घेत असतो या उपक्रमामध्ये आपण विविध गोष्टी गाणी चित्रकला कार्यानुभव याविषयी घेत असतो तर आज आपण त्याऐवजी आपण दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी जो नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला होता अधिकारी व्हायचे मला याचा आपण आज भाग दुसरा बघणार आहोत यापूर्वी आपण या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी पहिला भाग बघितला होता त्या पहिल्या भागामध्ये अधिकारी व्हायचे मला यासाठी आपण जे शंभर प्रश्न संकलित केले आहेत त्यामधील पंचवीस प्रश्नांचा सरावाचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवला होता त्या व्हिडिओचा आपल्या पाल्यांनी छानपैकी सराव केला असेल अभ्यास केला असेल ज्या पालकांना वाचून सराव घेणं शक्य नाही अशा पालकांनी आपल्या पाल्याला हा व्हिडिओ लावून द्यायचा म्हणजे जेणेकरून श्रवणाने आपल्या पाल्याचा या उपक्रमाचा अभ्यास पूर्ण होईल मग हा उपक्रम कोणासाठी आहे हा उपक्रम आहे इयत्ता दुसरी तुकडी अच विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमासाठी मार्गदर्शन ज्यांचं लाभलं ते आहेत माननीय श्री ललित दिनकर सोनवणे मुख्याध्यापक जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे आपल्या शाळेत शिकवणारे सर्व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणजे माझे शिक्षक मित्र यांचंही मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या उपक्रमासाठी लाभले त्याचप्रमाणे माझे मित्र श्री दीपक बागुल यांचंही सहकार्य या उपक्रमासाठी आपल्याला लागलं त्यानंतर हा उपक्रम कोणासाठी आहे हा उपक्रम आहे इयत्ता दुसरी अमधील विद्यार्थी आणि पालक मित्र यांच्या सहकार्यानं हा उपक्रम आपण पूर्णत्वास नेणार आहोत इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गात त्यांनी जो नियमित अभ्यास घेतला मुलांचा जो सराव घेतला त्यामुळे आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळेतल्या मुख्याध्यापकांनी माझ्या मित्रांनी आणि शिक्षक आपल्या शाळेत जे शिकवतात त्या शिक्षकांनी तोंड भरून कौतुक केलं म्हणूनच एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करू ज्याचा उपयोग मुलांना भविष्य काळात चिरंतर काळ टिकेल हा उद्देश घेऊनच आपण हा उपक्रम सुरू करत आहोत मग या उपक्रमासाठी आपण सर्व तयार आहातच म्हणूनच आपण हा उपक्रम पूर्णत्वास न येणार आहोत या उपक्रमामधील शंभर प्रश्नांचा सराव झाल्यानंतर आपण एक स्पर्धा परीक्षा घेणार आहोत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जो विद्यार्थी विजेता होईल त्याला आपण छानसं बक्षीससुद्धा देणार आहोत मग चला तर आज सुरू करूया भाग दुसरा भाग दुसऱ्यामधील आपण प्रश्न बघणार आहोत त्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत प्रश्न क्रमांक सव्वीसावा का तर यापूर्वी पहिल्या भागामध्ये आपण पंचवीस प्रश्नांचा आणि उत्तरांचा सराव केला आहे म्हणून आता आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा आपल्या गावाचे ग्रामसेवक कोण आहेत प्रश्न पुन्हा एकदा ऐका आपल्या गावाचे ग्रामसेवक कोण आहेत ग्रामपंचायतीचा कारभार बघण्यासाठी आपण पदाधिकारी निवडून देतो ज्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणतात त्यांच्या मदतीसाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून शासन ग्रामसेवक या पदावर काम करण्यासाठी व्यक्ती एका व्यक्तीची नियुक्ती करते ग्राम ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य मिळून सभा घेऊन चर्चा करून गावाचा विकास होण्यासाठी कार्य करत असतात मग अशाच या ग्रामसेवक पदावर काम करणारी जी व्यक्ती आहे ती कोण आहे हा असा प्रश्न आहे मग प्रश्न पुन्हा एकदा आहे का आपल्या गावाचे ग्रामसेवक कोण आहे त्याचं उत्तर आहे आपल्या गावाचे ग्रामसेवक आहे माननीय श्री माधव बाळासाहेब यादव उत्तर पुन्हा एकदा ऐका माननीय श्री माधव बाळासाहेब यादव ग्रामसेवक मणेगाव ग्रामपंचायत त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न सत्तावीसावा कोणता प्रश्न आहे बघा सिन्नर शहरातील हेमाडपंथी शैलीचे मंदिर कोणते आपला सिन्नर जे शहर आहे हे विविध वैशिष्ट्यांनी नटलेले आहे आपल्या सिन्नर शहरामध्ये महाकाय गणपतीचे मंदिर आहे भैरवनाथाचे सुद्धा खूप मोठे मंदिर आहे त्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये हेमाडपंथी शैलीचे पुरातन काळाचे एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे गोंदेश्वर मंदिर हे गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे आपल्या पालकांबरोबर एकदा या मंदिराला जाऊन भेट द्या मग प्रश्न काय होता सिन्नर शहरातील हेमाडपंथी शैलीचे मंदिर कोणते पुन्हा एकदा प्रश्न आहे का सिन्नर शहरातील हेमाडपंथी शैलीचे मंदिर कोणते उत्तर आहे गोंदेश्वरी उत्तर पुन्हा एकदा ऐका गोंदेश्वर मंदिर पुढचा प्रश्न घेऊया हो आपण आपल्यासमोर पुढचा येणारा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा भारतातील पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे आणि त्याचे नाव सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका भारतातील पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे आणि त्याचे नाव सांगा बघा भारतामध्ये खूप सारे धरण आहेत मोठमोठे बंधारे आहेत बरोबर पण हे धरण बांधताना वीट शिमेंट वाळू वापरले जाते पण नाशिकमध्ये जे धरण आहे ते धरण मातीचं आहे म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये मातीचं असलेलं पहिलं धरण आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे म्हणूनच आपला प्रश्न आहे भारतातील पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे आणि त्याची नाव सांगा मग याचं उत्तर आहे भारतातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर आहे जी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरपासून उगम पावते आणि आपल्या नाशिक शहरामधून वाहत असते मग हे जे धरण आहे त्या धरणाचं नाव काय आहे तर धरणाचं नाव आहे गंगापूर धरण प्रश्न पुन्हा एकदा ऐका भारतातील पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे आणि त्याचे नाव सांगा उत्तर गोदावरी नदी धरणाचे नाव गंगापूर यानंतर आपल्यासमोर पुढील प्रश्न येत आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न एकोणतीसावा काय आहे प्रश्न बघा बरं आपल्या गावातील तलाठी कोण आहे पुन्हा एकदा ऐका आपल्या गावातील तलाठी कोण आहे गावातील महसूल कारभार बघण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य व्हावं यासाठी प्रशासनाने गावामध्ये तलाठी या पदाची नेमणूक केली असते मग आपल्या गावामध्ये जे तलाठी पद आहे त्यामध्ये सध्या कार्यरत असणारी व्यक्ती कोण त्याचं नाव विचारलेलं आहे उत्तर आहे माननीयश्री वाल्मिक रजपूत पुन्हा एकदा उत्तर आहे का माननीयश्री वाल्मिक रजपूत तलाठी मणेगाव त्यानंतर आपल्यासमोर पुढचा प्रश्न येत आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा अरे प्रश्न एकोणतीस नंतर डायरेक्ट प्रश्न नववा त्याचं कारण असं आहे की पहिल्या भागामध्ये हा प्रश्न नववा आपल्याकडून राहून गेला होता मिस झाला होता म्हणून त्याला आपण दुसऱ्या भागामध्ये घेतलेला आहे मग काय आहे प्रश्न नववा आपल्या बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी कोण आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका आपल्या बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी कोण आहे उत्तर आहे माननीय श्री दिलीप पवार उत्तर पुन्हा एकदा ऐका माननीय श्री दिलीप पवार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर पुढचा प्रश्न येत आहे प्रश्न क्रमांक तीस काय आहे प्रश्न क्रमांक तीस आपल्या ग्रामपंचायतीत किती सदस्य आहेत आपल्या ग्रामपंचायतीत किती सदस्य आहे दर पाच वर्षाने जी निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण मतदान करतो आणि मतदान करून ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून जातात मग मनेगाव ग्रामपंचायत किती सदस्यांची आहे किंवा मनेगाव ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य आहेत तर त्याचं उत्तर आहे अकरा आपण मतदान करून अकरा सदस्यांना निवडून देतो आणि मग हे सदस्य त्यांच्यामधून एका व्यक्तीला सरपंच आणि दुसऱ्या व्यक्तीला उपसरपंच म्हणून नियुक्ती करतात तर हा प्रश्न लक्षात राहू द्या आपल्या ग्रामपंचायतीत किती सदस्य आहे उत्तर आहे अकरा पुढचा प्रश्न आपल्या समोर येत आहे प्रश्न क्रमांक एकतीसावा काय आहे एकतीसावा प्रश्न आपल्या गावातील हायस्कूलचे मुख्याध्यापक कोण आहेत प्रश्न पुन्हा एकदा ऐका आपल्या गावातील हायस्कूलचे मुख्याध्यापक कोण आहे मग आता आपल्या गावात हायस्कूल आहे हायस्कूलचं नाव काय आहे माहिती तुम्हाला बरोबर काय नाव आहे नूतन जवाहर विद्यालय मनेगाव मग कोण आहेत हायस्कूलचे मुख्याध्यापक जरी तुम्ही दुसरीला असले तरी सुद्धा तुम्हाला ते माहीत पाहिजे मग आपल्या गावाच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत माननीय श्रीमती सीमा हांडगे पुन्हा एकदा माननीय श्रीमती सीमा हांडगे मुख्याध्यापक नूतन जवाहर विद्यालय मनेगाव म्हणजेच मन आपल्या गावातील हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत माननीय श्रीमती सीमा हांडगे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बत्तीस आपल्यासमोर येत आहे काय आहे प्रश्न क्रमांक बत्तीस नाशिक रोड येथील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळ कोणते नाशिक रोड येथील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळ कोणते प्रेक्षणीय म्हणजे बघण्यासारखे धार्मिक म्हणजे जिथे देव मूर्ती आहे असं ठिकाण मग प्रश्न ऐकला तुम्ही पुन्हा एकदा ऐका नाशिक रोड येथील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळ कोणते उत्तर आहे मुक्तीधाम काय उत्तर आहे मुक्तीधाम लक्षात असू द्या पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न क्रमांक तेहतीसावा काय प्रश्न आहे बघा दर बारा वर्षांनी नाशिक येथे कोणता धार्मिक मेळावा भरतो प्रश्न पुन्हा एकदा ऐका दर बारा वर्षांनी नाशिक येथे कोणता धार्मिक मेळावा भरतो या प्रश्नाचं उत्तर आहे सिंहस्थ कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी नाशिक येथे भरतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौतीसावा काय प्रश्न आहे बघा बरं नाशिक शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचं नाव नाशिक मग हे नाशिक शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे तर त्या नदीचं नाव आहे गोदावरी उत्तर पुन्हा एकदा आहे का गोदावरी मग प्रश्न काय होता नाशिक शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे उत्तर गोदावरी विसरायचं नाही पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पस्तीसावा नाशिक जिल्ह्यामध्ये डोंगरातील रेणुका मातेचं मंदिर कुठे आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका नाशिक जिल्ह्यामध्ये डोंगरातील रेणुका मातेचं मंदिर कुठे आहे उत्तर आहे चांदवड चांदवडमध्ये डोंगरामध्ये राहणारी डोंगरामध्ये मंदिर असलेले रेणुका मातेचं मंदिर आहे पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न छत्तीसावा काय आहे प्रश्न नाशिक जिल्ह्यात कोणती अकॅडमी आहे नाशिक जिल्ह्यात कोणती अकॅडमी आहे अकॅडमी म्हणजे कोणतं ट्रेनिंग सेंटर आहे त्याचं उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी आहे उत्तर पुन्हा एकदा ऐका महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी आहे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रश्न वाचतो नाशिक जिल्ह्यात कोणती अकॅडमी आहे उत्तर महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी या ठिकाणी पोलीस पी एस आय यांना प्रशिक्षण दिलं जातं ट्रेनिंग दिलं जातं आणि इथून शिकलेले विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर पी एस आय आणि पोलीस म्हणून कार्यरत असतात देशाची सेवा करत असतात मग तुम्ही जर एम पी एस सी परीक्षा पास झाली ज्यासाठी आपण अधिकारी होण्यासाठी एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षा द्यावी लागते तुम्ही जर एम पी एस सी परीक्षा पास झाली आणि तुमची जर निवड झाली तर तुम्हालासुद्धा या महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमीमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यावा लागेल जर तुम्ही पोलीस पी एस आय असे पोलीस खात्यामध्ये मोठे अधिकारी झाले तर मात्र तुम्हाला इथे ट्रेनिंगला नक्की जावं लागेल पुढचा प्रश्न प्रश्न आहे पुढचा सदोतीसावा काय प्रश्न आहे बघा साडेतीन शक्ती विद्यापीठी पैकी शक्ती विद्यापीठ कुठे आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका साडेतीन शक्ती विद्यापीठापैकी अर्धशक्तपी विद्याशक्तीपीठ कुठे आहे बरोबर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्ती विद्यापीठ आहे त्यापैकी अर्ध शक्ती विद्यापीठ आपल्या नाशिकमध्ये आहे मग ते कुठे आहे तर ते आहे श्री सप्तशृंगी गड प्रश्न पुन्हा एकदा ऐका साडेतीन विद्या शक्ती विद्यापीठापैकी शक्ती विद्यापीठ कोणते आहे किंवा कुठे आहे उत्तर आहे श्री सप्तशृंगी गड उत्तर लक्षात ठेवा पुन्हा एकदा ऐका श्री सप्तशृंगी गड हे साडेतीन शक्ती विद्यापीठापैकी अर्धशक्ती विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न घेऊया आपल्यासमोर पुढचा येणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडोतीस नाशिकमध्ये नाणे संग्रहालय कोठे आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका नाशिकमध्ये नाणे संग्रहालय कुठे आहे नाणे आपल्याकडे बघा एक रुपयाचा नाणं असतं दोन रुपयाचं नाणं असतं पाच रुपयाचं नाणं असतं दहा रुपयाचं नाणं असतं बरोबर की तुम्ही पाहिलेले असतील आपण त्याला ठोकळे पण म्हणतो बरं की मग असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या काळातली नाणी गोळा करून त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे तिथे जर तुम्ही गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी नाणी पाहायला भेटतील मग हे संग्रहालय कुठे आहे तर हे संग्रहालय आहे अंजनेरी नाशिक त्र्यंबक रोडच्या रस्त्यालगत हे अंजनेरी गाव आहे या गावामध्ये तुम्हाला नाणी संग्रहालय भेटेल मग प्रश्न असा होता नाशिकमध्ये नाणी संग्रहालय कुठे आहे उत्तर आहे अंजिनेरी उत्तर लक्षात ठेवा अंजनेरी येथे नाणे संग्रहालय आहे प्रश्न पुढचा घेऊया आपल्यापुढे प्रश्न पुढचा आहे प्रश्न एकोणचाळीसावा नाशिकमध्ये तोफखाना केंद्र कुठे आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का नाशिकमध्ये तोफखाना केंद्र कुठे आहे मग या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिकमध्ये तोफखाना केंद्र आहे नाशिक रोड येथे उत्तर आहे नाशिक रोड उत्तर पुन्हा एकदा आहे का नाशिक रोड मग प्रश्न काय होता नाशिकमध्ये तोफखाना केंद्र कुठे आहे उत्तर आहे नाशिक रोड पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न पुढचा आहे चाळीसावा काय प्रश्न आहे बघा बरं नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुका आहेत उत्तर आहे पंधरा लक्षात येते सर्वांच्या पुन्हा एकदा प्रश्न वाचतो नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुका आहेत उत्तर आहे पंधरा त्यानंतर पुढचा प्रश्न एक्केचाळीसावा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात नाशिक जिल्हा कितव्या क्रमांकावर आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात नाशिक जिल्हा कितव्या क्रमांक आहे दोन हजार अकरा रोजी जी जनगणना झाली ज्या जनगणनेत लोकसंख्या मोजली गेली त्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका मग लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रात नाशिक जिल्हा कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे तिसरा उत्तर विसरायचं नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न बेचाळीसावा काय आहे प्रश्न बेचाळीसावा सिन्नर तालुक्याचे माननीय आमदार कोण आहेत प्रश्न पुन्हा एकदा आहे का सिन्नर तालुक्याचे माननीय आमदार कोण आहेत याचं उत्तर आहे माननीय श्री माणिकरावजी कोकाटे उत्तर पुन्हा एकदा ऐका माननीय श्री माणिकरावजी कोकाटे आमदार सिन्नर तालुका त्यानंतर प्रश्न त्रेचाळीसावा आपल्या समोर येत आहे काय आहे प्रश्न त्रेचाळीसावा नाशिक जिल्हा कोणत्या पठारावर आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका नाशिक जिल्हा कोणत्या पठारावर आहे उत्तर आहे नाशिक जिल्हा दख्खनच्या पठारावर आहे उत्तर आहे नाशिक जिल्हा दख्खनच्या पठारावर आहे मग प्रश्न पुन्हा एकदा आहे का नाशिक जिल्हा कोणत्या पठारावर आहे उत्तर दख्खनचे पठार उत्तर पुन्हा एकदा आहे का पठार प्रश्न पुढचा आपल्यासमोर येत आहे प्रश्न चौवेचाळीसावा काय आहे प्रश्न चौवेचाळीसावा बघा नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत आता मी त्या दिवशी सांगितलं की गावात जे कारभार बघते त्याला ग्रामपंचायत म्हणतात गावापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर तिथे ग्रामपालिका असते ग्रामपालिकेपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर नगरपालिका आणि खूप जास्त लोकसंख्या असेल तर महानगरपालिका मग नाशिकमध्ये किती महानगरपालिका आहेत अशा तर माशिक नाशिकमध्ये दोन महानगरपालिका आहेत प्रश्न पुन्हा एकदा आहे का, का, का एक नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहे एक आहे नाशिक महानगरपालिका आणि दुसरी आहे मालेगाव महानगरपालिका मग संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दोनच महानगरपालिका आहेत पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न आहे पंचेचाळीसावा नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे उत्तर आहे धुळे काय उत्तर आहे धुळे मग नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस धुळा जिल्हा आहे पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न शेहेचाळीसावा नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे मागच्या प्रश्नात आपण उत्तरेस कोणता जिल्हा आहे बघितलं आता जो प्रश्न आहे तो नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे उत्तर आहे जळगाव प्रश्न पुन्हा एकदा आहे का नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे उत्तर आहे जळगाव पुढचा प्रश्न आपल्यासमोर येत आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस काय आहे प्रश्न बघा बरं गोदावरी नदीला काय म्हणून ओळखले जाते बरोबर म्हणजे गोदावरी नदीचं दुसरं नाव सांगा जसं आपल्याला दोन नाव असतात की नाही घरात त्याप्रमाणे मग गोदावरी नदीला काय म्हणून ओळखले जाते तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते ज्यांना देवाची पूजा करायची असेल काही विधी करायचा असेल तर उत्तर प्रदेशामधील जी गंगा नदी आहे काशी क्षेत्र या ठिकाणी जायला शक्य नसेल तर असे विधी असे धार्मिक कार्यक्रम आपल्या गोदावरी नदीमध्ये केले जातात म्हणून आपल्या गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तर प्रश्न असा होता गोदावरी नदीला काय म्हणून ओळखले जाते उत्तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न अठ्ठेचाळीसावा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे आपला जो नाशिक जिल्हा आहे त्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत त्याचं उत्तर आहे माननीय श्री छगन चंद्रकांत भुजबळ पुन्हा एकदा उत्तर आहे का माननीय श्री छगन चंद्रकांत भुजबळ पालकमंत्री नाशिक जिल्हा पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न एकोणपन्नासावा काय आहे प्रश्न एकोणपन्नासावा नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कोण आहेत बघा प्रश्न पुन्हा एकदा का नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कोण आहेत उत्तर आहे माननीय श्री सूरज मांढरे उत्तर पुन्हा एकदा आहे का माननीय श्री सूरज जिल्हा अधिकारी नाशिक जिल्हा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नासावा काय आहे प्रश्न नाशिक जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कोण आहे नाशिक जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कोण आहे उत्तर आहे माननीय सौ सुशीला काशीनाथ मेंगा उत्तर पुन्हा एकदा ऐका माननीय सौ सुशीला काशीनाथ मेंगा या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण सभापती आहेत याबरोबर आपले जे आजचे प्रश्न आहेत ते प्रश्न संपलेले आहेत आपण आज फक्त पन्नास प्रश्न घेणार होतो पहिल्या भागामध्ये पंचवीस प्रश्न दुसऱ्या भागामध्ये पंचवीस प्रश्न तिसरा जो भाग आपण घेऊन येणार आहोत त्यामध्ये सुद्धा पुढचे पंचवीस प्रश्न आपण घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला याचा आपण सराव करणार आहात त्याबद्दल आपल्या सर्वांची धन्यवाद त्यानंतर मित्रांनो आपल्याला अधिकारी व्हायचा असेल तर हे वाक्य सुद्धा आपल्या घरात आपल्याला दिसेल अशा ठिकाणी लावायचं आहे मग पहिलं वाक्य मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलं नाही आजच्या व्हिडिओमधलं आपलं प्रेरणादायी वाक्य आहे जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच येत नाही वाक्य पुन्हा एकदा ऐका जिंकायच्या उद्देशाने जर सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही आणि आपला उपक्रम जो आहे तो जिंकायच्या उद्देशाने है, आहे त्याच्यामुळे आपण हारूच शकत नाही पण त्यासाठी अथक परीक्षण खूप मेहनत आणि प्रचंड कष्ट घ्यावे लागतील कारण अधिकारी होणं हे, हे क्याला, क्याला, काही इतकंही सोपं नाही ते जर इतकं सोपं असतं तर सर्वजण अधिकारी झाले असते पण अधिकारी होणं हे अवघड आहे पण अभ्यास केला प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही असं म्हणतात प्रयत्न कनरगडीता वाळूचे तेलही गळे काय म्हणतात प्रयत्न कनरगडीता वाळूचे तेलही गळे जर प्रयत्न केले तुम्ही तर वाळू जे असते त्या वाळूपासूनसुद्धा तेल गळू शकतं त्याच्यामुळे अधिकारी होणं जर तुम्ही दुसरीपासून सुरुवात केली तर तुमच्यासाठी अवघड जाणार नाही तर मित्रांनो आजच्या या वाक्याबरोबर आपला हा आजचा दुसरा भाग अधिकारी व्हायचे मला याचा दुसरा भाग इथे समाप्त होत आहे पुन्हा भेटू अधिकारी व्हायचे मला भाग तिसऱ्यामध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा, धन्यवाद